नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे इयत्ता 10वीमधील इतिहास, याच्यामधील दुसरा जो धडा आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा। याच्यामधील आज आपण महत्त्वाचे इम्पॉर्टंट MCQ प्रकारचे प्रश्न बघणार आहे, जे की SSC बोर्ड 2021 किंवा NTSC एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात। मी अभ्यास करत असताना मला हे महत्त्वाचे प्रश्न आढळले आणि ते मी माझ्या वहीत नोट डाऊन केले आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करा वाटले, म्हणून मी हा आज व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे प्रश्न तुम्हाला नक्कीच यूजफुल ठरतील आणि तो तुम्हाला याचा फायदा होईल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर वेळ न गमवता आजच्या आपल्या टॉपिकला मी सुरुवात करतो। बघा, सगळ्यात अगोदर आपला जो प्रश्न आहे MCQ मधील त्या इतिहास लेखन भारतीय परंपरा या चॅप्टरमधील पहिला प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते। जे भारतीय पुरातत्व संरक्षण खाते आहे याचे पहिले सरसंचालक कोण होते। ऑप्शन ए अलेक्झांडर कॅनिंगम, ऑप्शन ब विलियम जोन्स, ऑप्शन क जॉन मार्शल आणि ऑप्शन ड फ्रेडरिक मॅक्स म्युलर। बरोबर आहे, आता या चारपैकी कोणतं ऑप्शन बरोबर राहील? तर मित्रांनो, बरोबर ऑप्शन ए अलेक्झांडर कॅनिंगम हे काय आहे, भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते, आणि बाकीचे तीन ऑप्शन काय राहणार आहे, रॉंग असणार। सेकंड नंबरचा आता क्वेश्चन आपण आता बघणार आहे। सेकंड क्वेश्चन आहे बघा आपला, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद यांनी केला। तर आपल्याकडे ऑप्शन कोणते कोणते दिलेले आहे बघा आपल्याला, अ जेम्स मिल, ब फ्रेडरिक मॅक्स म्युलर, क माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि ड जॉन मार्शल। आता या चारपैकी जे आपलं मित्रांनो जे बरोबर आपलं आन्सर असणार या क्वेश्चनचं ते म्हणजे फ्रेडरिक मॅक्स म्युलर। फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला। बरोबर आहे, आपला मित्रांनो थर्ड क्वेश्चन आहे बघा, पंडित रमाबाई यांनी कोणते पुस्तक लिहिले। आता बघा, पुस्तकावरील प्रश्न खूप महत्त्वाचे असतात, ते तुम्हाला आपल्याला विचारले जाऊ शकतात। तर बघा, पंडित रमाबाई यांनी कोणतं पुस्तक लिहिलं। ऑप्शन क्रमांक एक स्त्री पुरुष तुलना, ऑप्शन क्रमांक दोन गुलामगिरी, ऑप्शन क्रमांक तीन हाय कास्ट हिंदू वुमन आणि ऑप्शन क्रमांक चार स्त्री पुरुष समानता। आता याच्यातील कोणतं ऑप्शन बरोबर असणार आहे विचार करून बघा। तर याच्यातलं बरोबर आपलं जे आन्सर असणार आहे ते म्हणजे हाय कास्ट हिंदू वुमन। आणि स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणं लिहिलं होतं, तर त्याच्यावर पण तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे। त्याच्यानंतर आपलं मी फोर्थ क्वेश्चन आहे ते आपण ते फोर्थ क्वेश्चनकडे बघू। बघा, आपला फोर्थ क्वेश्चन आहे, 1857 समर हे पुस्तक कोणी लिहिले। 1857 स्वतंत्र समर हे पुस्तक कोणी लिहिले। बघा, ऑप्शन आहे आपल्याकडं, पर्याय क्रमांक अ विकार राजवाडे, पर्याय क्रमांक ब महात्मा फुले, ऑप्शन क्रमांक क स्वतंत्रवीर सावरकर आणि ऑप्शन क्रमांक ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ऑप्शन म्हणजेच पर्याय मी येतलं। मग आपल्याकडे याच्यातलं आन्सर काय असणार आहे बरोबर? तर बघा, आपलं जे बरोबर आन्सर असणार आहे ते म्हणजेच स्वतंत्रवीर सावरकर। ऑप्शन आहे आपलं बरोबर असणार आहे स्वतंत्रवीर सावरकर। त्याच्यानंतर आपला फिफ्थ क्वेश्चन काय बघा, इसवी सनाच्या 7व्या शतकात हर्षचरित हे काव्य कोणत्या कवीने लिहिले। अ ऑप्शन अ कल्हण, ऑप्शन ब विशाख दत्त, ऑप्शन क बाणभट्ट। आता तीनच ऑप्शन मी दिलेले आहेत। तर मित्रांनो, मग या तिन्हीपैकी कोणतं ऑप्शन आपलं बरोबर राहील? तर आपलं ऑप्शन क्रमांक क हे आपलं बरोबर राहणार आहे, क बाणभट्ट। बाणभट्ट या कवीने इसवी सनाच्या 7व्या शतकात हर्षचरित हे काव्य लिहिले। त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 6 वर बघा, द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला। बरोबर आहे, द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला। तर आपल्याकडे ऑप्शन 4 आहे। बघा, फर्स्ट ऑप्शन इज विलियम जोन्स, सेकंड ऑप्शन आहे म्हणजे ब जेम्स ग्रँडम, थर्ड ऑप्शन म्हणजेच क जेम्स मिल आणि ड म्हणजेच फोर्थ ऑप्शन आहे आपल्याकडे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन। तर बघा, एक गेस करून बघा बरं कोणता ऑप्शन बरोबर राहील। तर आपलं बरोबर आन्सर असणार आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला। बरोबर आहे, त्याच्यानंतर आता आपण क्वेश्चन नंबर 7 कडे जाणार आहे। बघा, पानिपतच्या लढाईचे वर्णन कोणत्या वक्तृत्वात आहे। क्वेश्चन क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 7 आपल्याकडे
आपल्याकडे चार पर्याय. पर्याय क्रमांक अ सभासद पत्र, पर्याय क्रमांक ब होळकरांची कैफियत, पर्याय क्रमांक क भाऊसाहेबांची पकड, आणि पर्याय क्रमांक ड यापैकी नाही. आता याच्यातलं नेमकं कोणतं ऑप्शन असणार आहे बरोबर, काय कोणतं गेस करून बघा. तर याच्यातलं आपलं बरोबर आन्सर असणार आहे भाऊसाहेबांची बखर. यामध्ये पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. त्याचबरोबर पानिपतच्या लढाईवर एक स्वतंत्र बखर सुद्धा आहे, त्याचं नाव आहे पानिपतची बखर. बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8 वर, म्हणजे 8व्यावर जाऊ. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड कोणी संपादित केले. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड कोणी संपादित केले. आपल्याकडे चार ऑप्शन आहे. पर्याय क्रमांक अ स्वातंत्र्यवीर सावरकर, पर्याय क्रमांक ब महात्मा फुले, पर्याय क्रमांक क विका राजवाडे, आणि पर्याय क्रमांक ड न्याय महादेव गोविंद रानडे. आपलं जे करेक्ट आणि बरोबर जे आपलं आन्सर असणार आहे ते म्हणजे विका राजवाडे, ऑप्शन क्रमांक क हे आपलं आन्सर बरोबर आहे. यांनी मराठ्यांची इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. त्याच्यानंतर मित्रांनो आपला 9th क्वेश्चन आहे, 9वा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आपल्याकडे चार जोड्या आहेत. आता अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला NTSC मध्ये विचारले जातात. बरोबर आहे. तुम्ही जर मागच्या वर्षीच्या क्वेश्चन प्रश्नपत्रिका जर रेफर केल्या असेल तर त्याच्यात तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन सुद्धा आढळू शकतात. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न सुद्धा काढला. मी सुद्धा याची प्रिपरेशन करत असताना बघा. ऑप्शन आपल्याकडे चार आहे. पहिला आहे हू वेअर द शुद्राज, त्याचा हा वंचितांचा इतिहास. बरोबर आहे. 2 स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन. 3 द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हा मार्क्सवादी इतिहास. आणि ड ग्रँड अफ हा काय वसाहतवादी इतिहास. आता या चारीपैकी आपलं कोणतं उत्तर बरोबर असं, म्हणजे चुकीची जोडी असणार आहे. बरोबर आहे. त्याचा आपल्याला आन्सर मिळणार आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, मार्क्सवादी इतिहास हे जोडी आपली चुकीची. मग बरोबर काय असणार आहे, तर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हा राष्ट्रवादी इतिहास लेखन आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला 10वा क्वेश्चन आहे. आता स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिले. बरोबर आहे. आता हा जो प्रश्न आहे 10वा, हा प्रश्न मी तुम्हाला एक टास्क म्हणून देतो की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर आपल्याकडे चार ऑप्शन आहे. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पंडित रमाबाई आणि जिजाबाई. बरोबर आहे. तर याच्यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर असणार आहे, अचूक पर्याय निवडून मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो हे काही टॉप 10 जे MCQ होते ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केले. तर हे 10 प्रश्नापैकी कोणताही प्रश्न या SSC बोर्ड किंवा NTSC मध्ये येण्याची संभावना आहे. तर हे प्रश्न व्यवस्थित करून घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर पण द्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या घरीच राहा, आनंदी राहा, सुखी राहा.